अंती मगर मृत महाकाय मगरीचा ब्रह्मनाळ येथे आढळला मृतदेह। सांगलीच्या पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे कृष्णा नदीकाठी 14 फुटे मृत मगर आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। ही मगर 15 वर्षाच्या पुढची मगर होती, त्यामुळे नैसर्गिक मृत्यू झाला असल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केलाय। काल शेतीच्या कामासाठी काही सकाळी काही शेतकरी नदीकाठी गेले असता ही मगर दिसून आली। या मगरीचा व्हिडिओ यांनी केला, मात्र काही काळ मगरीची कोणतीही हालचाल दिसून न आल्याने वन विभागाला बोलवण्यात आले आणि मगर मृत असल्याचे निष्पन्न झाले। मात्र या परिसरात नेहमीच मगरीचा वावर असल्याने उन्हासाठी ही मगर काठावर पडली असेल असे वाटले, परंतु बराच वेळ काहीही हालचाल दिसून न आल्याने काही धाडसी तरुणांनी जवळ जाऊन पाहिले, त्यावेळी त्यांना मगरीचे एक पाऊल व जबडा जखमी असल्याचे निदर्शनास आले। त्यानंतर याबाबतची माहिती वन विभागास कळवण्यात आली। अधिकारी उराज पाटील, वन रक्षक इकबाल पठाण आणि कर्मचारी दाखल झाले। त्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून मगर मृत झाल्याची खात्री केली। मादी जातीची ही मगर जखमी झाल्याने क्षीण होऊन मयत पावल्याचे त्यांनी सांगितले। ही मृत मगर 1 ते 1.5 किलोमीटर उचलून वाहनापर्यंत वन विभागाने आणली, नंतर कुपवाड येथे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले। मात्र अहवाल आल्यावरच मगर कशामुळे मयत झाली हे सांगता येणार असल्याचं वन विभागाने सांगितलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।